एक चिमणी तिच्या पिल्लाशी गप्पा मारत होती. ऐक ना हा, चला ऐकूया आजची गोष्ट. आज चष्टोग राज्यात आपण जातोय रोहनकडे. बघूया तरी रोहन काय करतो आहे, कोणती गोष्ट आहे त्याची ती. रोहन शाळेतून घरी आला. आज त्याची स्वतःवरच खूप चिडचिड होत होती. तसं तर आज शाळेत जे घडलं ते त्याला नवीन नव्हतं आणि त्याचं इतर वेळी तो फारसं मनावर घेतही नसे. मात्र आज त्याला खूपच मनाला लागलं होतं. आज दुपारी शाळेत अंजलीच्या वाढदिवशी घडलेला प्रसंग त्याला पुन्हा आठवला. तिनं तिच्या सर्व मित्रमैत्रिणींना देण्यासाठी आणलेला टूथब्रश त्याला मिळाला नव्हता आणि म्हणून तो पुन्हा एकदा वैतागला. शाळेतल्या बाईंनी सांगितल्याप्रमाणे काहीतरी उपयोगी वस्तू द्यावी म्हणून अंजलीनं यावर्षी टूथब्रश देण्याचं ठरवलं होतं आणि तिनं त्यासाठी छान छान वेगवेगळ्या रंगांचे कार्टूनचे चित्र असलेले टूथब्रश मुलांना आणले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम वर्गात साजरा झाल्यानंतर तिनं ते सगळ्यांना वाटले. स्वतःचा आणि एकमेकांचा ब्रश पाहण्यात मुलं दंग झाली. काहींनी तर आपल्या आवडीच्या टूथब्रशची अदलाबदली देखील केली. या सगळ्यात अंजलीनं रोहनला ब्रश दिलाच नाही. जेव्हा तिच्या शिक्षकांच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी अंजलीला रोहनलाही ब्रश देण्यास सांगितलं. त्यावर अंजली म्हणाली, बाई रोहनला ब्रशची काय गरज, तसंही त्याला कुठं आवडती स्वच्छता, नेहमीच घाणेरडं राहायला आवडतं त्याला, उगीच मी दिलेला ब्रश वाया जायचा. हे ऐकून सगळी मुलं खो खो हसू लागली. खर तर यापूर्वीही रोहनच्या घाणेरड्या सवयीमुळं फारसं कोणी त्याच्याशी खेळत नसे, बोलत नसे, मात्र रोहनला त्याचं काही वाटत नसे. पण आतापर्यंत इतर मुलांच्या वाढदिवसाचे गिफ्ट त्याला मिळत होते. आज पहिल्यांदाच त्याला वाढदिवसाचं गिफ्ट मिळालं नव्हतं आणि सगळे एकत्रित असल्यामुळे त्याला ते जरा जास्तच अपमानास्पद वाटत होत. अंजली म्हटल्याप्रमाणे त्याला खरं तर दात घासायला आवडत नव्हतंच, पण तरी त्याला कार्टूनचा ब्रश मात्र हवा होता. मुलांच्या हातातले रंगीबिरंगी विविध आकारांच्या कार्टूनच्या ब्रशचा त्याला खूप मोह झाला होता. नंतर दिवसभर उगीच इतर मुलं आपला ब्रश दाखवून त्याला त्रास देत होते, त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि तशाच अवस्थेत घरी आला. सवयीप्रमाणे शूज सॉक्स दप्तर फेकून कॉटवर आडवा पडला. सकाळी साईनं धुतलेला त्याचा युनिफॉर्म भरपूर मळला होता. डब्यातल्या भाजीचे तेल शर्टावर सांडलेलं दिसत होत. पॅन्टवर शाईचे रंगाचे डाग होते. तसाच पडल्या पडल्या विचार करता करताच त्याला झोप लागली. त्याला झोपेत तो ज्या झाडाखाली बसून एकट्यानं रोज टपा खातो ते झाड दिसलं. त्या झाडावर एक चिमणी तिच्या पिल्लाशी गप्पा मारत होती. आई हा मुलगा असा एकटाच का ग बसतो रोज जेवायला? अग त्याला कोणी मित्रच बनवत नाही, त्याच्याशी कोणी बोलतच नाही. पण असं काय ग? अतिशय घाणेरडा मुलगा आहे हा. कधी स्वच्छ आंघोळ करत नाही, दात घासत नाही, त्यामुळे त्याच्या तोंडाचा अंगाचा अतिशय घाणेरडा वास येतो. सांग बरं तू तरी बोलशील का अशा मुलांशी? ही बाई किती गच्चाळ आहे वा. अग एवढंच नाही बरं का, याची आई याला स्वच्छ आंघोळ घालायला रोज तयार असते पण हा तिचा ऐकतच नाही. बिचारीने स्वच्छ धुतलेला युनिफॉर्म सुद्धा हा मळवून घाणेरडा करून टाकतो. बघ ना याच्या सॉक्सला सुद्धा खूप दुर्गंधी येते नेहमीच, म्हणून तर घरात सुद्धा सगळे याच्यापासून दूर पडतात. फक्त आईचा जीव म्हणून ती वारंवार याला समजावून सांगते पण याला तिचीही किंमत नाही ग. अग पण तिकडे बघ ना, मैदानात सगळे कसे एकत्र खेळत आहेत, एकमेकांचा डब्बा खात आहेत, याला नाही ना मज्जा करत आहेत तशी. पण खरंय बाळा तुझं, पण याला त्या मजेपेक्षा अस्वच्छताच आवडत असेल तर कोण काय करणार. जाऊ दे, आवडतं त्याला तसंच घाणेरडा राहिला तर राहू दे. चला चला तुझी आंघोळीची वेळ झाली, तू टॉयलेटला जाऊन आलीस ना मगाशी.
आई इथेच करू का या मुलाच्या डोक्यावर? तसे येला घाण आवडतोस ना? टॉयलेट मध्ये पळतेस का? देऊ एकदा पाटा. आपल्या डोक्यावर खरोखरच चिमणीने शिळ केली की काय या भीतीनं रोहनला अचानक जाग आली. त्याला डोक्यावर साच पडून पाहिलं आणि आपल्याला स्वप्न पडल्याचं त्याच्या लक्षात आलं. मग तो उठला आणि आरशा समोर जाऊन उभा राहिला. त्याचे अस्ताव्यस्त केस, मळका युनिफॉर्म, हातापायावरील मातीचे डाग, पिवळे घाणेरडे दात, त्याला स्वतःचीच केळस वाटली. आपल्या अस्वच्छतेबद्दल पहिल्यांदाच त्याला स्वतःचा राग येऊ लागला. या वाईट सवयीमुळे आपण चांगले मित्रमैत्रिणी त्यांच्या सोबतची मजा घालवत आहोत हेही त्याला कळून चुकलं. आणि म्हणूनच यापुढे स्वच्छ राहून सगळ्यांचं मन जिंकण्याचा त्याने निर्धार केला आणि तो बाथरूम मध्ये पळाला. पण बालमित्रांनो, जेव्हा तो बाथरूम मध्ये पळाला तेव्हा तिथे असलेला त्याचा टूथब्रश, साबण, टॉवेल, स्वच्छ धुतलेले कपडे यांना काय बरं वाटलं असेल हे तुम्ही आम्हाला कळवणार आहात. त्यांना रोहन पूर्वीचा आणि रोहन आताचा ह्याच्याबद्दल काय वाटत, ते आपापसात याबद्दल काय गप्पा मारतात याबद्दल एक छोटीशी गोष्ट तयार करा आणि द्या पाठवून आम्हाला. जर तुमची गोष्ट उत्तम असेल तर ती आपल्या चष्टको राज्यातल्या